त्याचबरोबर उत्कृष्ट अशी ज्यांनी मृदुंगाची या ठिकाणी साथ दिली, हरिभक्ती परायण जितेंद्र महाराजांचे चिरंजीव माऊली महाराज, जितेंद्र महाराजांचे चिरंजीव माऊली महाराज, मनापासून आभार मानते. गोड अशी मृदुंगाची साथ या ठिकाणी दिली, एकदा जोरदार टाळी वाजवा. यांचा परिचय सांगा. त्याचबरोबर हरिभक्ती परायण आदरणीय आंतरराष्ट्रीय मृदुंग वादक आणि माझे पती हरिभक्ती परायण अर्जुनजी महाराज साळेकर, महाराज तुमचंही मनापासून धन्यवाद. महाराज भोर तालुक्याचं वैभवच आहेत. काय नाव त्यांचं? नाव काय त्यांचं? हे नाव नाव असं आता असं सांगाव का? म्हणजे विचारण्याची पद्धत चुकली का तुमची? नाही, पहिलं सांगितलेलं नाव चुकलं की पद्धत चुकली? पद्धत चुकली म्हणतायत, कारण पत्नीनं पतीचं असं नाव घेऊ नये असं म्हणतात. असं डायरेक्ट नाव घेत नसतात. अरे बापरे, हे कीर्तनापेक्षाही मोठी जबाबदारी आहे मग. पण मला असं वाटतंय आता हे सासरच आहे माझं, कारण सगळं बोर तालुका असेल, पुणे जिल्हा असेल, कारण सर्व ती मंडळी सगळी इथली आहेत आणि एक चांगलं वातावरण आपल्या गावासारखं वातावरण आहे, त्यामुळे मला घ्यायला काही तसं भीती वाटत नाही. घेऊच का? घेऊच का? चॅलेंज करू नका बरं. ऐका, काय ऐकाय लागल्या लगेच? कीर्तनाला एवढी शांतता नाही हो. चला, पानात पानं नागिनीची पानं, पानं कापते करा करा, पानं खाते देरा देरा, तिकडून आला व्यापारी काढते पदर घालते वारा, व्यापाऱ्याचे तून आणते हंडा पाणी भरते भिंगाचे, वाड्यावर वाडे सात वाडे, सात वाड्यांना सात दरवाजे, सात दरवाजांना सात कुलप, सात कुलपांना एक चावी, त्याने उघडते देवखोली, देवखोलीत होता खॉट, खॉटवर होती गादी, गादीवर होती उशी, उशीवर होती बशी, बशीत होता कप, कपात होतं दूध, आणि दुधात पडली माशी. अरे बाप, आता झालं का? दुधात पडली माशी. आमचे अर्जुनराव गेले काशी तर त्यांच्या नावाने धरेल कार्तिकी एकादशी. वा वा, चला. आणि हे एकट्यासाठीच असते का? तिकडं नाही वय सांगितलं ना. अहो भोरचे ते असं कस? गुरुजी, गुरुजी जाऊ द्या माईक, घ्या माईक. ओ चव्हाण साहेब, जरा आवाज घुमला पाहिजे. आणि हे माझ्यापेक्षा डबल आहे. हॅलो हॅलो, जेवढं माझं होतं त्याच्यापेक्षा डबल आहे. हॅलो, मला वाजवता येतं कुणापासून आहे कुणापर्यंत वाजवत, पण गाय म्हणता येत नाही. थोडा आवाज द्या बरं. आपली बाजू पडली नाही पाहिजे. सोन्याचा पकवात चांदीचा गठ्ठ्या, सोन्याचा पकवात चांदीचा गठ्ठ्या, नेहा महाराजांचं नाव घेतो भोरचा पठ्ठ्या. तुम्ही सुरुवातीला जुगलबंदी लावून दिली, आता काय? पण खरंच वाटत, आनंद वाटतो महाराज. हा परमार्थ संतांनी आपल्याला हा खेळी मिळी सांगितला आणि आनंद वाटतो. हसण्यासारखं दुसरं औषध नाही बरं का? तुम्ही जेवढं चांगलं हसाल, माणूस आज फक्त कॅमेरा बघून हसायला लागला. आमचे कॅमेरेमॅन दादा शिंदे दादा, तुमचंही मनापासून धन्यवाद. आपलं कॅमेरा बघून माणसं हसू लागली. फक्त सेल्फी पुरता हसू नका, तेवढं हसणं मर्यादित नका ठेवू. असं समजा आयुष्यभर आपल्या समोर कॅमेरा आहे, आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आमचं ब्रँड मराठी चॅनेल, यूट्यूब चॅनल, जे आज महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत आहे, म्हणजे अगदी वारकरी संप्रदायात चांगल्या पद्धतीनं खरी अर्थानं पोहोचवण्याचं काम यूट्यूबवरती ब्रँड मराठी चॅनेल या ठिकाणी करतं. ते दोघं तिघं बंधू आपल्या खरी अर्थानं वारकरी संप्रदायासाठी काम करतात. दादा मनापासून धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली दुबारा.